पनवेल तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. महापालिका हद्दीसह ग्रामीण भागात कोरोनाचे सावट दिवसेंदिवस आणखीनच गडद होत चाललंय. गुरुवारी पनवेल महापालिका हद्दीत 20 तर ग्रामीण भागात 7 अशा एकूण 27 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ग्रामीण भागातील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज महापालिका हद्दीतील खारघर येथे 8, कळंबोली येथे 3, कामोठे येथे 8, नवीन पनवेल येथे 1 असे महापालिका हद्दीत 20 तर ग्रामीण भागातील विचुंबे येथे 5, कोपरोली येथे 1 आणि उल्वे येथे 1 असे एकूण 7 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून पालीदैवत सुकापूर येथील एका 44 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय. यामध्ये समाधानकारक बाब म्हणजे आज 11 कोरोना बाधित रुग्ण बरे झालेत. पनवेल तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा 300 पर्यंत पोहोचला असून वाढत्या रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी याची गंभीर दखल घेत घराबाहेर न पडता आपली आणि आपल्या कुटुंबांची काळजी घेऊन शासनाच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.